नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंग मध्ये। आज आपण बनवणार आहोत पोटॅटो सूप। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य बघून घेऊया। एक बटाटा उकडून घेतलेला आहे, एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, एक छोटासा कांदा घेतलेला आहे तुकडे करून, एक मिरची घेतलेली आहे, मीठ चवीपुरतं घेतलेलं आहे, मोहरी घ्यायची आहे एक छोटा चमचा आणि हिंग पाव चमचा घेतलेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे। कांदा, मिरची आणि टोमॅटो हे सगळं सुरुवातीला मी बारीक करून घेते। बारीक करून झालेलं आहे, आता यामध्येच आपल्याला बटाटा घालून घ्यायचा आहे। बटाट्याचेही मी तुकडे केलेले आहेत। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। हे सगळं मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे मी, थोडंसं पाणी घालून घेतलं होतं। चला तर मग सूप बनवायला घेऊया। पॅन गरम करत ठेवलेलं आहे, यामध्ये आता 2 चमचे तेल घालून घेणार आहोत। तेल गरम झालं की यामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी तडतडली की यामध्ये हिंग घालून घेणार आहोत। हलवून घेऊया आता याला थोडंसं। सूपसाठी जे वाटण करून घेतलं होतं ते घालून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की त्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत। 1 ग्लास पाणी मी आत्ता घालून घेतलेलं आहे, त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अजून पाणी घालायचं आहे। अजून 1/2 ग्लास पाणी मी घालून घेते। मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया। मीठ घालून मिक्स करून घेऊया याला व्यवस्थित। मी यामध्ये अजून 1/2 ग्लास पाणी वाढवून घेत आहे, कारण थोडंसं घट्ट वाटत होतं मला हे। आता मिक्स करून घेऊया। बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे। आता एवढं पातळ हवं आहे आपल्याला। आता याला बारीक गॅसवर उकळू द्यायचं आहे। बारीक गॅस ठेवूनच उकळी येऊ द्यायची आहे। रेसिपी डिटेल आणि इन्ग्रेडियंट्स लिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सूपला उकळी आलेली आहे, आता याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून 1-10 मिनिट ह्याला असंच शिजू द्यायचं आहे। सूप आपलं बनून तयार आहे। गॅस बंद करून घेऊया आणि सूप सर्व करून घेऊया। खूप छान झालेलं आहे हे पोटॅटो सूप, चवीलाही खूप मस्त लागतं। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। गरमागरम पोटॅटो सूप बनून तयार झालेला आहे। खूप मस्त दिसत आहे आणि खूपच छान झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आपल्या परिवारासोबत आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। धन्यवाद।